स्नेक हंटर पराक्षिणे यूट्यूब चैनल मे। तो आज मैं जरा वेगळं आणले काहीतरी दाखवायला तुम्हाला। तुम्ही ऐकलं असेल की दूध ओंडसा मागून आणि पुढून नाही, फक्त पुढून दूध ओंडसा हे झालेले आहे। हे कल्याण मध्ये एका गावात झालेले आहे। तो तुम्हाला सापाची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्याविषयी माहितीही देतो, ज्याने रेस्क्यू केलाय त्यांच्याकडे जाऊया। आता तर आपण जाऊया त्यांच्या सर्पमित्रांकडे की त्यांनी कसा रेस्क्यू केला आणि कुठे रेस्क्यू केला। आता हे आहेत सर्पमित्र कल्याणचे, ज्यांनी हा रेस्क्यू केलेले आहेत। तर आम्हाला या सापाविषयी, जे खूप रेअर असा साप दिसतो, याविषयी आम्हाला माहिती द्या। काल दुपारी सुमारे 2:30 दरम्यान वॉर NGOच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल आला आम्हाला, एक स्नेक रेस्क्यूसाठी। डिंपल शाह म्हणून कॉलरचं नाव आहे। त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या गेटजवळ त्यांना एक सापाचं पिल्लू दिसलं। त्यांनी आम्हाला कॉल केला, तेव्हा मी घटनास्थळी, मी सर्पमित्र प्रेम आयर व निलेश नवसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तिकडे आम्हाला दिसलं की तो घोणस, म्हणजे जे आपल्या भारतातील चार प्रमुख विषारी जाती आहेत त्यापैकी एक घोणस जातीच्या सापाचं पिल्लू होतं। मात्र त्यात नवल असं होतं की त्याला दोन तोंडं होती, जे म्हणजे खूप रेअर आहे आपल्या इथे, दुर्मिळ आहे फार। आणि गेल्या वर्षी कल्याणमध्येच भेटलेली घटना आहे। गेल्या वर्षी प्रॉपर एक महिन्याचा फरक असेल, पण याच सीझनमध्ये तोही वॉर रेस्क्यू फाउंडेशननेच पकडलेला होता आणि त्याचा सुखरूप हाफकिनकडे ताब्यात दिलं होतं। त्यानंतर आता हाही पकडलेला आहे आणि त्यालाही जीवनदान देण्यात वॉर रेस्क्यू फाउंडेशन यशस्वी ठरलेली आहे। याबद्दल पुढील माहिती तुम्हाला आमचे सचिव सुहास पवार देतील। तर हा आहे सुहास पवार आणि या सापाची अधिकतम माहिती हे तुम्हाला सांगतील की ॲक्च्युली हे साप असे का होतात किंवा या सापाविषयीचं किती जीवनदान पुढे, म्हणजे लाईफ टाईम किती आहे जसं, तर हे सांगतील। नमस्कार, मी सुहास पवार। 19 सप्टेंबर 2019 रोजी वॉर रेस्क्यू फाउंडेशनला हा दोन तोंडी असलेला घोण जातीचा सर्प आढळून आला होता। त्या दरम्यान आम्ही वनविभागाच्या परवानगीने हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे या सापाचं संशोधन करण्यासाठी आम्ही त्याला सुपूर्द केले होते। त्याच्यावरती शास्त्रीय नोंदी आणि अभ्यास सुरू असतानाच 3 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता, त्यामुळे त्याचं शोधकार्य तिथेच थांबलं होतं। आज सुदैवाने बरोबर 1 वर्षांनी त्याच ठिकाणी त्याच जागेवरती आम्हाला परत सेम दोन तोंडी असलेला घोण जातीचा साप पिल्लू आढळून आलेला आहे। त्यासाठी त्या जागेमध्ये असं काय आहे की जिथे दोन तोंडी असलेले साप आढळून येत आहेत, तर काही एक चर्चेअंती आम्ही अशा निष्कर्षावरती पोचलो आहे की तिथे असं कुठेतरी त्याचे पॅरेंट्स, एक फादर असतील किंवा मदर असेल, त्यांच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन्स असू शकतात। मध्ये जेव्हा त्यांचं ते बर्थ प्रोसेस होते त्यावेळेस त्यातली काही पिल्ले जी आहेत त्याच्यामध्ये दोन तोंड असलेलं पिल्लू ते जन्माला घालत आहेत। हे खरंच एक विलक्षण बाब आहे, एक निसर्गाची किमिया आहे। या बाबतीत हाफकिनकडे साप सुपूर्द केल्यानंतर त्याच्यावरती संशोधन सुरू राहील। आपल्या सर्व वन्यजीव प्रेमींमध्ये एक उत्साह आहे की या सापाचं जे संशोधन कार्य आहे ते पूर्ण व्हावं आणि काहीतरी निष्कर्षावरती येऊन पोचावं। धन्यवाद। तर ॲक्च्युली कसं आहे, हे जेव्हा लहान असतं, म्हणजे घोणस हा जो साप आहे, म्हणजे हे दूतोंडा साप, हे कोणता पण सापामध्ये येऊ शकतं असं काही कंपल्सरी नाही की याच प्रजातीमध्ये येतं। तर या घोणस हे जे देतात हे अंडी देत नाही, हे पिल्लं देतात। तर अशा वेळी कधीकधी सिंगल तोंड असणारे कधी कधी त्याच्यामध्ये खूप 100% किंवा 1%पेक्षा कमी असा एक दूतोंडी म्हणून साप निघतो। आणि याच्यामध्ये कसं आहे की दोन्ही जमजा खायला गेले भक्ष, दोन तोंडे म्हणजे दोन तोंडांना भूक लागणार, दोन्ही तोंडा खायला गेले तर कदाचित त्यांचं पोटही फाटू शकतं किंवा तोंड गळ्यामध्ये अटकू शकतं। तर याच्याविषयी संशोधन हाफकिन इन्स्टिट्यूट मे बी करत असेल, तर याच्याविषयी माहिती तर मी जास्त देऊ शकत नाही, जेवढी आहे तेवढी माहिती दिली। आता तुम्ही याच्यावर गुगलवर पण सर्च करू शकता दूध तोंडा साप काय असतो, तुम्हाला खूप सारे केसेस मिळतील असे की तो नक्की काय असतो। महाराष्ट्रातील ही चौथी घटना आहे जे कल्याणमध्ये 2 वेळा झालेली आहे अशी घटना, ती पण तिसरी आणि चौथी, ते पण रसल वायपर जे कोणच विषारी साप आहे, व्हेनम आहे आतमध्ये नो डाऊट, फँग्स दात पण आहेत आतमध्ये नो डाऊट, फक्त 2 तोंड आहेत, हे खूप वेगळं आहे। थँक्यू। We'll be right back.
साप सापडलाय गंधारी परिसरात सापडलेल्या या सापाला वॉर रेस्क्यू फाउंडेशन आणि सर्पमित्रांनी सोडवलं. सापाला शास्त्रीय अभ्यासासाठी आता हाफकिन इन्स्टिट्यूटकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. वन विभागाचे आदेश येईपर्यंत त्याचा सांभाळ करणार असल्याचं वॉर रेस्क्यू टीमचे अध्यक्ष योगेश कांबळेंनी सांगितलंय. It's caught in the crossfire.